21 नोव्हेंबर या जागतिक मच्छीमार दिनी पालघर मधील झाई ते रायगड सिंधुदुर्ग पर्यंत मच्छीमार आणि पश्चिम किनारपट्टीवरील स्थानिक नागरिकांचा भव्य मोर्चा आझाद मैदानात धडकणार आहे। तारपोरवाला मत्स्यालय ते आझाद मैदान असं नियोजन असलेल्या या महामोर्चात पालघर मधील झाईपासून ते रायगड रत्नागिरीपर्यंत 25,000 अधिक मच्छीमार आणि स्थानिक नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीकडून देण्यात आली आहे। स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांचा तीव्र विरोध असताना देखील केंद्र आणि राज्य सरकारकडून वाढवण बंदर उभारणीच्या हालचालींना वेग आला असल्याने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे व वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून नॅशनल फिश वर्कर फोरम महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समिती ठाणे जिल्हा मच्छीमार महासंघ ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ भूमिसेना आदिवासी एकता परिषद आणि कष्टकरी संघटना यांच्याकडून या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। आता या मोर्चाला आमची एकच मागणी आहे की वाळवण बंदर रद्द झाला पाहिजे। एकच जिद्द, वाळवण बंदर रद्द आहे, रद्द करायचं आहे। त्यासाठी 21 नोव्हेंबरला जो जागतिक मच्छीमार दिन या दिवशी आहे त्याचं औचित्य साधून मंत्रालय म्हणजे आझाद मैदान मुंबई येथे आपण हा भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। इथे गुजरातचं टोक झाईपासून ते पूर्ण कॉर्पोरेट कुलाबा मुंबईपर्यंत तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील सुद्धा या मोर्चामध्ये लोक सामील होणार आहेत। आमचं टार्गेट 25,000 वरती या मोर्चाला सहभागी होण्याचं आहे, कारण मुंबईपासून ते झाईपर्यंत सर्व मच्छीमार या वाढवण बंदर झाल्यास विस्थापित होणार आहेत। त्यामुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे आणि हा एक प्रकारचा तिथे आम्ही आक्रोश जाऊन करणार आणि शासनाला सांगणार की हे बंदर तुम्ही रद्द करा। आता आम्ही पहिला पालघर जिल्ह्यावर पहिला मोर्चा नेला होता, न भूत न भोषित पालघर नवीन पालघर जिल्हा झाला तेव्हा। आताही आम्ही शासनाला आमची ताकद आमचा जो काही आक्रोश आहे हे दाखवण्यासाठी हा मोर्चा आम्ही नेत आहोत। हा मोर्चा झाल्यानंतर सुद्धा सरकार जर हालचाली सुरू असेल तर आमचं पुढचं आंदोलन ते फार मोठं असणार, केंद्रामध्ये करणार, दिल्लीला मोर्चा नेणार, उग्र आंदोलन आम्ही मग करणार। व्यवस्था आपण सकाळपासून ज्या ट्रेन्स आहेत जाणून सुटणाऱ्या त्या सकाळपासून त्यांना या जे आझाद मैदानावर डायरेक्ट यायला सांगितलेलं आहे। तसेच प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सोसायटीला जे मच्छी असतात त्यांना सांगितलं की तुम्ही बसेस करा, बसेसमधून लोक येणार आहेत, काही प्रायव्हेट गाड्या आहेत त्यांनी लोक येणार आहेत। नाही, पक्षाचे म्हणणं कुठल्याही पक्षाचे असू द्या, आमचं म्हणणं फक्त एकच आहे की मच्छीमार हा वाचला पाहिजे आणि मच्छीमारांचं जे जीवन उद्ध्वस्त होणार आहे। आम्ही पहिलंच म्हटलेलं आहे की एक इंडस्ट्री आहे ही आमची की ज्याच्यावर आम्ही सर्व रोजगार अवलंबून आहे, ज्याच्या म्हणजे ज्या बोटी आहेत त्या रोजगार 4 ते 5 लोक याच्यावर जीवन जगतात। ही सर्व इंडस्ट्री तुम्ही म्हणजे रद्द करून कोलॅप्स करून तुम्ही काय सरकार साधणार आहे, एवढं लोकांना रोजगार देणार का, हा आमचा प्रश्न शासनाला आहे।